व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे. दिवसभरामधला आपला आपण बराचसा टाइम स्पेंड करतो आपल्या ऑफिसमेट्स बरोबर. जसं घरी आपली फॅमिली असते तशी ही ऑफिसमधली टीम पण आपली एक प्रकारे फॅमिली झालेली असते. आपण आज बघणार आहोत आपल्या ह्या एक्सटेंडेड ऑफिस फॅमिली बरोबर केलेली आउटिंग, आणि ते पण कुठे तुम्हीच बघा. चालू करूयात आजच्या ब्लॉगला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुपेश जाधव आणि आज आपण चाललो आहोत आपल्या ऑफिसच्या मित्रांसोबत लोणावळ्याला. आमच्या मित्रांचा जसा मोठा ग्रुप असल्यामुळे आधीच प्लॅननुसार भेटण्याचं ठरवलं आणि मित्रांना ठरवलेल्या स्पॉटवर पिक करून आम्ही आमची लोणावळा जायची जर्नी चालू ठेवली. हाय रुपेश, हाय विकेश, हाय. आवर मॅनेजर, उनका चेहरा साफ नजर नहीं आ रहा है. शुक्ला जी बीमार है फिर भी हमारे साथ ट्रैवलिंग पे आए ताकि कोई ताना ना मारे बाद में. खंडाळा लोणावळा हे महाराष्ट्रामधले जुने हिल स्टेशन्स आहेत आणि तिथे मुंबईवरून पोहोचण्यासाठी तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने ट्रॅव्हल करता येतं. कारमधून ट्रॅव्हल करता करता आम्ही या सह्याद्रीमधल्या निसर्गाची मजा घेत होतो आणि मी स्पेशली त्याबरोबर माझी ड्रायव्हिंग पण एन्जॉय करत होतो. आमचा पहिला चेकपॉइंट होता लोणावळ्यामधला फेमस रेस्टॉरंट मम्मीज होमली फूड. तिथे आम्ही सगळे भेटलो आणि जेवणाचा मस्त आस्वाद घेतला. मेन्यूमध्ये तसे बरेचसे ऑप्शन्स होते पण आम्ही जे सिलेक्ट केलं ते होतं म्हणजे व्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळी. जेवण म्हणाल तर एकदम आपल्या घरच्या सारखं. कसं जेवण कल्पेश? छान आहे. अभी हमारा दोपहर का लंच हो गया है. हम लोग अभी जा रहे हैं अपने पावना के डेस्टिनेशन के साइट पे और हमारे साथ अभी यहाँ पे ज्वाइन किया है मिस्टर रंजीत साहब ने. रंजीत पाटिल यहाँ पर है. संतोष सर, मैं हूँ. रंजीत भाई विश्व साइकिल पे बन रहे हैं आपको? बढ़ते बढ़ते सुहास. हम तो फाइनल डेस्टिनेशन होता पावना लेक. मेन एक्सप्रेस वे सोडून आम्ही आता हा आतला रस्ता घेतला होता. हा रस्ता आपल्याला सरळ घेऊन जातो पावना धरणाकडे. तुम्ही कोलशेत मार्ग येणार असाल तर पावण्याला जाण्यासाठी हा रस्ता खूपच चांगला आहे. लोणावळ्यावरून पावना लेकचा अंतर तसा आहे अर्ध्या पाऊण तासात आणि आम्ही आता जवळ येत होतो आमच्या फायनल डेस्टिनेशन कडे. आमचं हे कॅम्पिंग होतं पावना लेकला लागून असलेल्या रिलॅक्सेशन नेस्ट मध्ये. याचं चेक इन टायमिंग असतं दुपारी 4 वाजताचं. इथे वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन मधले टेंट्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये सिंगल पर्सन पासून ते ट्रिपल शेअरिंग पर्यंतचे टेंट्स आपल्याला बघायला मिळतात. तलावाच्या पाण्यापासून थोडं अंतर साधून ह्या लोकांनी टेंट्स उभारले होते. आमच्या मधल्या बऱ्याच मित्रांचा हा पहिलाच कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स होता. आमच्यासाठी त्यांनी हे टेंट राखून ठेवले होते. चेक इन केल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि त्यांनी आम्हाला सर्व्ह केला गरम गरम कांदा भजी आणि चहा. सगळ्यांनी एकत्र बसून गरम गरम चहा आणि कांदा भजीची मजा घेतली. इथे जेवणामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत पण
त्याची कल्पना तुम्हाला ह्यांना आधीच सांगावी लागते, त्या पद्धतीने ते त्यांचं जेवण अरेंज करतात. जेवणाच्या थोडा आधी ते आपल्याला बार्बेक्यूचे पदार्थ पण सर्व करतात. संध्याकाळचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता टाइम झाला होता थोडी मौज मजा करण्याची. वापस त्यातल्या त्यात मुलांनी आपल्या बॅटस्टम्प घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. लेकशोर परिसरात आणि निसर्गाच्या अशा सान्निध्यात क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा होती. टुर्नामेंटच्या शेवटी कोणती टीम जिंकली आणि कोणती टीम हरली हे तर आम्हाला ठाऊक नाही. हा, पण ही मजा सगळ्यांनीच एन्जॉय केली. सुपर. नाही नाही नाही, झाड के अंदर है. आशीष शॉट थोडा अच्छा मारो. तो नाव काय? तो कॅमेरा आहे. तुझं नाव सांग मला. तुझं नाव आहे? तुझा कॅमेरा आहे बघ. तुझं तू दिसतोस बघ याच्यामध्ये. काय नाव आहे तुझं सांग मला. तुझं तू दिसतोस बघ याच्यामध्ये. बघ दिसतोस का तू? तुझं नाव सांग काय. अरे बापरे, खूप मस्ती करतो. हा, खूप मस्ती करतो. तुझं नाव सांग मला. सांग काय नाव. सांग नाव. सांग ते व्हिडिओ येणार. तुझे व्हिडिओ नाव सांग काय मला. चला बॅट आता हे मारून दाखव. बॉल मारून दाखव. ठीक आहे. सुपर आउट. संध्याकाळच्या वेळी जसं जसं सूर्य मावळत होता तसं इथल्या ह्या कॅम्प रिसॉर्ट मधले लावलेले दिवे लखलकू लागले. कॅम्पिंग रिसॉर्ट मधली ही रोषणाई एक वेगळा जल्लोष इथे निर्माण करत होती आणि त्यामधून समोर होणारा सूर्यास्त बघून तो क्षण आणखीनच आमचा टाइम आमच्यासाठी मेमोरेबल करत होता. आम्ही आता पावना लेकच्या काठावर जाऊन सनसेट एन्जॉय करायचं ठरवलं. सनसेटच्या वेळी मित्रांनी आपापले फोटोग्राफ्स काढून त्या क्षणाची मजा घेतली. पावना लेकच्या इथून डोंगर माथ्याच्या आड होणारा सूर्यास्त पण मी पहिल्यांदाच बघत. परत येऊन आता टाइम झाला होता आमच्या पुढच्या प्रोग्रामचा. बार्बेक्यूचा प्रोग्राम करून नंतर सगळेजण एन्जॉय करू लागले. ते म्हणजे डीजे सॉंग्स आणि डान्स मूव्स आणि ते पण आपापल्या पद्धतीने. Gracias.
म्युझिकच्या बीटवर नाचून आता लागली होती जोराची अशी भूक. जेवण झाल्यावर मग सुरू झाले आमच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. तिथे त्या लोकांनी कॅरम, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल या सगळ्या स्पोर्ट्सची सोय करून ठेवली आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त तिथे असंच जायचंय आणि तिथे असलेल्या ह्या सगळ्या गोष्टींची मजा घ्यायची. तिथे कॅरम खेळता खेळता आम्ही हेच आठवत होतो की आम्ही लास्ट टाइम हा कॅरमचा गेम कधी खेळला होता. रात्री उशिरा सगळ्यांनीच मजा घेतली ती म्हणजे तिथल्या कॅम्प फायरची. सगळ्यांच्या गमती जमती आणि कॅम्प फायर, कोणी बराच वेळ तिथून उठायला मागतच नव्हतं. मग काय, ती मजा आमची रात्रभर बराच वेळ चालू होती. सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर आम्ही आमचा टाइम निवांत तलावाशेजारी स्पेंड केला. सध्याच्या वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे आपण सगळ्यांनाच व्हर्च्युअली ऑनलाईन तर भेटतो, बोलतो आणि एकत्र काम करतो, पण त्या कल्चरला थोडा ब्रेक देऊन हे असे इव्हेंट आपापसामधले बॉन्ड आणखीन स्ट्रॉंग करतात. आणि आजच्या ह्या घडीला अशा हेल्दी बॉन्डची खरीच गरज आहे आपल्या वर्क प्लेसमध्ये. आणि शेवटी मी हे नक्कीच सांगू शकतो की आय एम ॲट गुड वर्क प्लेस.